महाराष्ट्र जन सुरक्षा कानून पर बोलते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने कहा कि हालांकि सरकार की मंशा शहरी नक्सलवाद से मुकाबला करने की है, लेकिन यह कानून विपक्ष पर दबाव बनाने के लिए किया जा रहा है। यह कानून लोकतंत्र के लिए बड़ा खतरा है। अगर कोई सरकार के खिलाफ प्रदर्शन करता है, बयान देता है, तो भी कार्यवाही का प्रावधान है। सत्र खत्म होने से दो दिन पहले बिल पेश किया गया, क्योंकि हमने इसका विरोध किया, इसलिए ये पास नहीं हो सका है। अब अध्यादेश लाने की बात हो रही है, हम इसका विरोध करते रहेंगे। जरूरत पड़ी तो सड़कों पर उतरकर विरोध भी करेंगे। नक्सलवाद्या विरुद्ध कारवाईचं कारण पुढे करून जरी बिल आणलं असेल तरी हे बिल असलं तरीही हे सर्वसामान्य माणसाला आणि विशेष करून विरोधकांना अडचणीत आणण्याचा, विरोधकांवर दबाव निर्माण करण्याचा हा एक सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे असं मी मानतो। विरोधकावर दहशत निर्माण करण्यासाठीच हे बिल आहे, कारण या नियमातील कलम 2 आणि पोटकलम 6 अन्वये एखादी संस्था बेकायदेशीर असली तरीही त्या सदस्याला संस्थेच्या सरकार विरुद्ध कुठलंही आंदोलन केलं असेल किंवा सरकारच्या विरोध कृती सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध केला असेल तर त्या विरुद्ध कारवाई करता येईल। ती नोंदणीकृत संस्था असेल किंवा नसेल, परंतु अर्बनच्या नावाखाली मात्र ही एक दहशत आणि विरोधकांना लोकसभेमध्ये ज्यावेळेस सपाटून मार खाल्ला गेलाय सरकारने, महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचा मोठा पराजय झाला, भाजपचा पराजय झाला, त्यामुळे अर्बन नक्षलवाद्यांच्या नावाखाली एक बिल आणून कायदा करून विरोधकांनाच दाबण्याचा प्रयत्न यातून या सरकारने सुरू केला आहे। विशेष म्हणजे सरकारच्या विरुद्ध किंवा आंदोलनास जरी प्रोत्साहन दिला तरी 2 वर्षासाठी अटक किंवा 2 लाखाची शिक्षेची तरतूद या बिलामध्ये आहे। एखादी संस्था ती कुठलीही असेल, त्या संस्थेच्या एखाद्या सदस्यांनी जर कुठलंही स्टेटमेंट सरकार विरुद्ध केलं असेल तर त्या संस्थेच्या सर्व सदस्यावर कारवाई करायची तरतूद यामध्ये आहे। म्हणूनच सामाजिक संघटनांनी याला विरोध केला होता, विरोधक म्हणून आम्ही या बिलाला विरोध केला। त्यामुळे शेवटच्या दिवशी 2 दिवस पूर्वी आलेलं बिल मंजूर करण्याचं धाडस सरकार करू शकलं नाही, पण यामध्ये मात्र प्रचंड मोठा धोका लोकशाहीला या बिलामुळे निर्माण होतोय। केंद्राने UAPA अंतर्गत कायदा केला, त्यामध्ये त्याची अंमलबजावणीसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 प्रदेशांनी पुढाकार घेतला, पण त्यामध्ये सुद्धा पूर्ण क्षमतेनं तो कायदा अंमलात आणू शकले नाही, त्याला प्रचंड विरोध झाला। एकही भाजप शासित प्रदेशात या कायद्याला अद्याप तरी अंमलबजावणीमध्ये यश आले नाही। अशा स्थितीत महाराष्ट्राला टार्गेट करून महाराष्ट्रातील सत्ता बळकवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर उद्या अध्यादेश काढून, कारण अधिवेशन कुठल्याही तोंडावर नाही, अध्यादेश काढून कायदा अंमलात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। यातून स्पष्ट दिसते आहे की आज मध्ये सरकारच्या मनात आलं त्यावेळेस विरोधी पक्षाला, विरोधकाला ते केव्हाही अटक करू शकतील असा यांचा गुप्त कट आहे किंवा गुप्त मनीषा आहे, मनशा या सरकारची आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। म्हणूनच आम्ही या बिलाचा सदैव विरोध करू, आवश्यकता पडली तर रस्त्यावर उतरू, परंतु ही लोकशाहीवर गदा आणणारं, लोकशाहीला धोका पोहोचणारं, लोकांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणारं हे बिल कदापि मंजूर होता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे।